औरंगाबादच्या नामांतराच्या वादानंतर आता अहमदनगरच्या नामांतराची मागणी पुढे आली आहे. अहमदनगरचं नाव अहिल्यानगर करा अशी मागणी आता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना या संदर्भातलं पत्र लिहून नामांतर करण्याचं आवाहन केलं आहे. पडळकर यांनी या पत्रामधून शरद पवार यांच्यावरती टीकास्त्र सोडलेलं आहे तर मुख्यमंत्र्यांना आवाहन केलं आहे. जेव्हा हिंदुस्थान मुसलमानी राजवटीत हिंदू संस्कृती मंदिर लुटली आणि तोडली जात होती त्यावेळेस हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी या हिंदू संस्कृतीत प्राण ठोकले त्यांचा जीर्णोद्धार केला म्हणून तमाम अहिल्या प्रेमींची लोकभावना आहे की हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म झाला त्या जिल्ह्याचे अहमदनगर नाव बदलून ते अहिल्यानगर करण्यात यावे त्यासाठी मी आपणास पत्र लिहिलंय. नामांतरणाचा तातडीनं निर्णय घेऊन आपण काकाच्या रिमोट कंट्रोलवर चालत नाही हे दाखवून द्या. स्वाभिमानी मुख्यमंत्री आहात हे सिद्ध करा आणि होळकरशाहीचा सन्मान कराल ही आपल्याकडून अपेक्षा आहे. तर अहमदनगरचं नाव अहिल्यानगर करा अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केलेली आहे आणि हे आवाहन करताना त्यांनी शरद पवार यांच्यावर सुद्धा टीका केलेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आवाहन करताना तुम्ही शरद पवार यांच्या रिमोट कंट्रोलनुसार तुम्ही चालत नाही हे दाखवून द्या ही संधी आहे असं सुद्धा पडळकर यांनी म्हटलेलं आहे. अगदी 2 ते 3 दिवसांपूर्वीच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं चौंडी या गावामध्ये मोठ्या प्रमाणावरती गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने सामने आले होते आणि त्यानंतर आता 2 दिवसांमध्येच ही मागणी पडळकर यांनी केलेली आहे की अहमदनगरचं जे नाव आहे ते अहिल्यानगर करा. मुख्यमंत्र्यांना हे आवाहन करण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्र्यांना यासंदर्भातलं पत्र पडळकर यांनी पाठवलेलं आहे. परंतु हे पत्र पाठवताना त्यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावरही जोरदार टीका केलेली आहे. तर पडळकर यांनी या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आपण ते पत्र पाहूया. प्रति माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य महोदय, नुकत्याच पार पडलेल्या चोंडी अहमदनगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीमध्ये पवार आजोबा पुतण्याच्या मुघलशाहीनं पोलीस बळाचा गैरवापर करत अहिल्यादेवी भक्तांना चोंडी येथे दर्शनापासून जाण्यास रोखलं. शेकडो हिंदूंनी जीव गमावलेल्या मुंबई बॉम्बस्फोटाचा सूत्रधार दाऊद इब्राहिमच्या बहिणीसोबत आर्थिक भागीदार नवाब मलिक याचे पालनकर्ते माननीय शरदचंद्र पवार यांना हिंदू राजमाता यांची जयंती म्हणजे नातवाला लॉन्च करण्याचा इव्हेंट वाटतो. हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणजे संपूर्ण हिंदुस्थानच्या प्रेरणास्थान आहेत. जेव्हा हिंदुस्थान मुसलमानी राजवटीमध्ये हिंदू संस्कृती मंदिरं लुटली आणि तोडली जात होती त्यावेळेस अहिल्या मातेनं या हिंदू संस्कृतीमध्ये प्राण फुंकले त्यांचा जीर्णोद्धार केला. हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म झाला त्या जिल्ह्याचं अहमदनगर नाव बदलून अहिल्यानगर करण्यात यावं अशी तमाम अहिल्याप्रेमींची लोकभावना आहे. त्यामुळे आपण आता कोणत्या इतिहासाचा वारसा सांगणार आहात, मुघलशाही की होळकरशाहीचा? अहिल्यानगर नामांतराचा निर्णय तातडीनं घेऊन आपण काकांच्या रिमोट कंट्रोलवरती चालणारे नसून स्वाभिमानी मुख्यमंत्री आहात हे सिद्ध कराल ही अपेक्षा आहे. अन्यथा हा बहुजन जागा झालाय आणि संघटित झालाय हे लक्षात ठेवा. जय अहिल्या जय मल्हार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिलेलं आहे. तर अहमदनगरचं नाव आता अहिल्यानगर करा अशी नवी मागणी पुढे आलेली आहे. औरंगाबादचं नाव संभाजीनगर करा ही मागणी अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे. त्यावरून अनेकदा राजकारण सुद्धा झालेलं आहे. आपण पुन्हा एकदा पाहूयात गोपीचंद पडळकर यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे. जेव्हा हिंदुस्थान मुसलमानी राजवटीत हिंदू संस्कृती मंदिरं लुटली आणि तोडली जात होती त्यावेळेस हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी या हिंदू संस्कृतीत प्राण ठोकले त्यांचा जीर्णोद्धार केला म्हणून तमाम अहिल्या प्रेमींची लोकभावना आहे
की हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवींचा जन्म झाला त्या जिल्ह्याचे अहमदनगर नाव बदलून ते अहिल्यानगर करण्यात यावे त्यासाठी मी आपणास पत्र लिहिलंय। नामांतरणाचा तातडीने निर्णय घेऊन आपण काकाच्या रिमोट कंट्रोलवर चालत नाही हे दाखवून द्या। स्वाभिमानी मुख्यमंत्री आहात हे सिद्ध करा आणि होळकर शाहीचा सन्मान कराल ही आपल्याकडून अपेक्षा आहे। तर गोपीचंद पडळकर यांनी नेमकं काय म्हटलेलं होतं ते आता आपण बघितलं। पडळकर यांचं शरद पवार यांच्यावरती हे जोरदार टीकास्त्र होतं आणि या माध्यमामधून मुख्यमंत्र्यांना सुद्धा आवाहन करण्यात आलेलं आहे, तुम्ही शरद पवार यांच्या रिमोट कंट्रोलनुसार चालत नाही आहात हे दाखवून द्या आणि अहमदनगरचं नाव अहिल्यानगर करा अशी मागणी या निमित्तानं आता पडळकर यांनी केलेली आहे। अगदी दोनच दिवसांपूर्वी अहमदनगरच्या चौंडी ज्या ठिकाणी अहिल्याबाई होळकर अहिल्यादेवी होळकर हे जन्मस्थान आहे त्या ठिकाणी एक खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि यानिमित्तानं पडळकर आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकाच्या समोर आले होते। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।